आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव, प्रत्यक्ष भेटून फोन मोबाईलद्वारे अभिनंदनाचा पाऊस. निपाणी तालुक्यातील धडाडीचे युवा नेते, भोज जिल्हा परिषदेचे सदस्य आणि सर्वसामान्य जनतेचे आधारस्तंभ श्री राजेंद्र वडर पवार यांचा 43वा वाढदिवस कळतगा येथे विविध उपक्रमात साजरा करण्यात आला. सकाळी 6 वाजता राजेंद्र पवार यांनी अभ्यंग स्नान करून ग्रामदैवत हनुमान मंदिरात देवदर्शन घेऊन वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी सौ सुजाता पवार तसेच कन्या सोनाली सुप्रिया यांनी तिलक लावून त्यांचे औक्षण केले. यावेळी राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राजेंद्र पवार यांनी केक कापून 43वा वाढदिवस साजरा केला. शुभेच्छा देण्यासाठी आमदार वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, सुभाष जोशी सर, धनगर समाजाचे नेते लक्ष्मणराव चिंगळे, निपाणी नगरपालिकेचे अध्यक्ष विलास गाडीवटर, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील, दत्तचे संचालक इंद्रजित पाटील, युवा नेते उत्तम पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक आरगे, बाळासाहेब देसाई सरकार, दिलीप पठाडे, जुबेर बागवान, आनंद गिड्डे यांच्यासह निपाणी तालुक्यातील विविध राजकीय नेते, आजी माजी जिल्हा तालुका प्रमुख, ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व सदस्य, विविध संस्थेचे पदाधिकारी, महिला संघाच्या सदस्य, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी राजेंद्र पवार यांना शाल श्रीफळ पुष्पहार गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी मारुती वडर, दगडू वडर, सुरेश बेलेकर, पिंटू वडर, ओंकार पवार, निलेश पवार, धीरज पवार, विशाल पवार यांच्यासह बेनाडी, बेडकिहाळ, भोज, बोलेवाडी, आडी, गळदगा, निप्पाणी परिसरातील मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी गळदगाहून कृष्ण आरगे.